हॅलो स्टुडंट्स इन प्रिव्हियस पार्ट वी लर्न अबाउट अ ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स मुलांनो मागील दोन पार्टमध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर फ्रॅक्शनची वजाबाकी फ्रॅक्शनची बेरीज मिक्स्ड फ्रॅक्शन्स या सगळ्यांची माहिती आपण घेतलेली आहे आता हा पार्ट तिसरा यामध्ये आपल्याला शोविंग द फ्रॅक्शन्स ऑन नंबर लाईन हे बघायचं आहे आता शोविंग द फ्रॅक्शन्स ऑन नंबर लाईन म्हणजे काय तर तुम्ही मागील यत्तेमध्ये नंबर लाइन शिकलेल्या आहेत नंबर लाईन म्हणजे काय तर संख्या रेषा संख्या रेषेवर ऋण म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर कसे दाखवायचे हे आपण पाहिलेले आहे आता आपल्याला बघायचं आहे शोइंग द फ्रॅक्शन ऑन द नंबर लाइन आता त्यासाठी काही महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे बघा इफ अ फ्रॅक्शन हॅज टू बी शोन ऑन द नंबर लाईन एवरी युनिट ऑन द नंबर लाईन मस्ट बी डिवायडेड इंटू ॲज मेनी इक्वल पार्ट्स ॲज द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटर हा महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये ऑफ द फ्रॅक्शन दिलेल्या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर जो दिलेला आहे तेवढे आपण त्या ते संख्येचे पार्ट करायचे आहे म्हणजे समजा डिनॉमिनेटर सहा असेल तर सहा पार्ट करायचे कारण अपूर्णांक म्हणजे काय तर अर्धी संख्या असते मग शून्य ते एक च्या मध्येच आपण सहा भाग करायचे जर डिनॉमिनेटर दिले पाच दिलेले असेल तर शून्य ते एक च्या मध्येच पाच पार्ट करायचे आहे आता बघा इथं तुम्हाला यावर आधारित प्रॅक्टिस सेट इलेव्हन दिलेला आहे यामध्ये तुमच्या लक्षातील कशा प्रकारे याची विभागणी करायची आहे बघा वॉट त्यांनी इथे रिकाम्या जागा दिलेल्या ए आणि बी हे पॉइंट आपल्याला शोधून काढायचे आहेत मग आता त्यांनी काय दिलेलं आहे बघा इथं शून्य छेद सहा दिलेला आहे आणि त्याच्या पुढे लगेच एक छेद सहा दिलेला आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा हा डिनॉमिनेटर असल्यामुळे शून्य आणि एकच्यामध्ये च्या मध्ये सहा भाग करायचे आहेत आपण बघा इथं एक दोन तीन चार आणि पाच एच्या जागा त्यांनी इथं रिकामी जागा दिलेली होती आपण मग आता इथं पाच नंबरला आल्यामुळं पाच छेद सहा हे त्याचं उत्तर येतं मग पुन्हा सहा छेद सहा सहा आणि सहाला भागल्यावर एकच येतं म्हणून एक आणि शून्यच्या मध्येच एवढ्या संख्या येतात पुन्हा एक आणि दोनच्या मध्ये कोणकोणत्या संख्या येतात बघा सात आठ नऊ आणि दहा दहा छेद सहा म्हणून आपल्याला बीच पॉइंट काय मिळालेला आहे टेन अपॉइंट सिक्स मग इलेव्हन अपॉन सिक्स आणि ट्वेल्व अपॉन सिक्स ट्वेल्व्ह अपॉन सिक्स म्हणजेच टू कारण बघा सहाने जर बाराला भाग दिला तर दोन उत्तर येतं म्हणजे बघा शून्य एक आणि दोन यांच्यामध्येच अपूर्णांकाच्या एवढ्या संख्या येत असतात आता दुसरं बघा गणित इथं त्यांनी संख्या दिलेली नाही सुरुवातीला पण इथं दिलेलं आहे की छेदामध्ये पाच आहेत म्हणजे आपल्याला शून्य ते एकच्या च्या दरम्यान आपल्याला किती भाग करायचे आहेत त्याचे पाच भाग करायचे आहेत बघा इथं पाच छेद पाच म्हणजेच एक असतो मग आपण इथं काय केलं बघा शून्य ते एकच्या दरम्यान किती पार्ट केलेले वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह असल्यामुळे इथं वन आलेलं आहे पण एच्या जागेवर कुठला येणार आहे मग वन टू थ्री म्हणून थ्री अपॉन फायव्ह आहे मग सिक्स अपॉन फाईव्ह नंतर सेवन अपॉन फाईव्ह बीच्या जागेवर कुठला येणार मग सेवन अपॉन फाईव्ह मग एट अपॉन फाईव्ह नाईन अपॉन फाईव्ह टेन अपॉन फाईव्ह टेन अपॉन फाईव्ह म्हणजेच दुप्पट म्हणजे टू आलं इथं इलेवन अपॉन फाईव्ह ट्वेल्व अपॉन फाईव्ह थर्टीन अपॉन फाईव्ह फोर्टीन अपॉन फाईव्ह फिफ्टीन अपॉन फाईव्ह म्हणजेच थ्री येतं बघा येतं वन टू थ्री या तिन्ही संख्या दिलेल्या आहेत फक्त एवढाच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की शून्य ते एकच्यामध्ये मध्ये किंवा एक आणि दोनच्यामध्ये मध्ये आपण काय करायचं तर तेवढा जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तेवढे त्याचे ते पार्ट करायचे आहेत आता इथे बघा तिसऱ्या गणितामध्ये त्यांनी सात दिलेले छेदामध्ये मग इथं डायरेक्ट आपण वन टू दिलेले आहेत सात भाग करायचे आहे शून्य ते एक च्या दरम्यान वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन सेवन पार्ट झालेले आणि बी च्या जागेवर इथं थ्री अपॉन सेवन येतं फोर अपॉन सेवन येतं म्हणून इथं फोर अपॉन सेवन आणि एच्या जागेवर टेन ऑपॉन सेवन येतं म्हणून इथं टेन अपॉन सेवन हे उत्तर येतं आता बघा त्यामध्येच पुढं काय दिलेलं आहे त्यांनी गणितामध्येच तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्येच दिलेलं आहे की तुम्ही ह्या संख्या आता याच्यामध्ये दाखवायच्या आहेत बघा इथं शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन आता नंबर लाईनमध्ये काय करायचं का आहे थ्री अपॉन फायव्ह सिक्स अपॉन फाईव्ह टू अँड थ्री अपॉन फाईव्ह आता टू असल्यामुळे तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकतं पण टू म्हणजे काय तर दोनच्या पुढील संख्या तुम्ही याला आपलं हे मिक्सडमध्ये आहे तर आपलं इमप्रॉपरमध्ये याचं कन्व्हर्शन करू शकतात इमप्रॉपरमध्ये म्हणजे छे अंशाधिक मध्ये याचं रूपांतर करायचं पाच दोन्ही दहा अधिक तीन तेरा छेद पाच याचं उत्तर येऊ शकतं बघा इथं त्याचप्रमाणे मग इथं तेरा छेद पाच अशा प्रकारे नंबर लाईनवर तेरा द्यायचं छेद पाच मध्ये म्हणजे दोनच्या पुढील संख्या तेरा छेद पाच येतं त्याचप्रमाणे इथं सुद्धा तुम्ही करू शकता बे चोख आठ एक नऊ छेद चार इथं सुद्धा तुम्ही त्याचप्रमाणे नंबर लाईनवर काढू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सोडवून मला माझ्या पर्सनलला किंवा ग्रुपवर हे दोन्ही प्रकारच्या नंबर लाईन काढून पाठवा धन्यवाद आता आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन आपण मल्टी फ्रॅक्शनची बेरीज व वजाबाकी पाहिलेलीच आहे आता आपल्याला मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पाहायचं आहे त्यासाठी त्यांनी एक नियम दिलेला नियम म्हणजे काय तर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एक माहिती सांगितलेली आहे वेन मल्टिप्लाइन टू फ्रॅक्शन द प्रोडक्ट ऑफ द न्यूमरेटर इज रिटर्न इन द न्यूमरेटर बघा हा महत्वाचा मुद्दा आहे न्यूमिनेटरचा प्र गुणाकार येईल तर न्यूमरेटरमध्येच लिहायचा अँड दॅट ऑफ द डिनॉमिनेटर्स इन द डिनॉमिनेटर म्हणजे अंशाचा गुणाकार हा अंशामध्येच लिहायचा आणि छेदाचा येणारा गुणाकार हा छेदामध्येच लिहायचा एवढा साधा सोपा नियम आहे त्यासाठी बघा त्यांनी प्रॅक्टिस सेट ट्वेल्व दिलेला आहे आणि ते पण अतिशय सोपं दिलेलं आहे बघा पहिलं गणित त्यातलं सेव्हन अपॉन फायव्ह इंटू वन अपॉन फोर मी तुम्हाला काय सांगितलं त्या नियमाप्रमाणे अंश अंशाचा गुणाकार करायचा व छेदा छेदाचा गुणाकार करायचा सेव्हन इंटू वन सेवन फायव्ह इंटू फोर इज इक्वल टू ट्वेंटी त्याचप्रमाणे दुसरं गणित बघा सिक्स अपॉन सेवन इंटू टू अपॉन फाइव्ह इज इक्वल टू सिक्स इंटू टू सिक्स टू इंटू टू इज इक्वल टू ट्वेल्व आणि सेव्हन इंटू फाईव्ह इज इक्वल टू थर्टी फायव्ह म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा यामध्ये सरळ सरळ अंश गुणाकार अंशामध्ये व छेदाचा छेदा गुणाकार छेदामध्ये लिहिणे यामध्ये मी तुम्हाला फक्त दोनच गणित सांगून दिलेली आहेत सोडवून बाकीचे गणित वहीत तो सोडवायची वही आहेत एकदम सोपी गणित आहेत हे आता त्यामध्येच लेखी गणित दिलेले आहेत त्यावर आधारितच बघा लेखी गणित काय दिलेलं आहे तुम्हाला अशोकराव प्लांटेड बनानाच ऑन ट्वेंट टू अपॉन सेवन ऑफ हिज फील्ड ऑफ ट्वेंटी वन एक्कर म्हणजे अशोकराव वी एकवीस एकर शेती आहे आणि त्या एकवीस एकरचा टू अपॉइंट सेवन पार्ट हा त्यांनी बनाना लावलेला आहे व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन आता गणित तर तसं एकदम साधं सोपं सरळ आहे कारण आपण मागीलयत्तेमध्ये ऑफ आप चे गणित बघितले होते बघा जेवढा एकर फ्लावर असेल तर त्यातला किती टक्के भाग किंवा किती पार्ट आपण खाल्ला किंवा कि दिला हे गणित होते आता त्याच्यावर आधारितच ट्वेंटी वन एक्स मधला किती पार्ट आपण घेतला हे बघायचं आहे टू अपॉइंट सेवन ऑफच्या गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि सरळ सरळ क्रिया करायची आता ह्या दोन प्रकारे सुद्धा आपण याची क्रिया करू शकतो तुम्हाला जर लक्षात येत नसेल मी इथं सहा डायरेक्ट कसे लिहिले तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकतात एकवीस गुणिले दोन बरोबर किती येतात बेचाळीस बेचाळीस छेद सात सात एक सात मग बरोबर सातनी जर बेचाळीसला भागितलं तर उत्तर सहाच येतं ह्याही पद्धतीतून तु, तुम्ही हे गणित करू शकतात बघा त्याचप्रमाणे दुसरं गणित सुद्धा सेमच आहे फक्त गणित एवढं मोठं वाटतं असं वाटतं किती अवघड गणित आहे मॅडम किती कसं समजायचं आम्हाला हे गणित पण अतिशय सोपं आणि साधं उत्तर याचं सुद्धा एकाच ओळीत उत्तर आहे बघा ऑफ द नंबर ऑफ द सोल्जर्स इन अवर आर्मी फोर अपॉन्स नाईन आर पोस्टेड ऑन द नॉर्दन बॉर्डर अँड वन थर्ड ऑफ देम ऑर ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर म्हणजे काय तर नॉर्दर्न म्हणजे काय तर उत्तर दिशेला उत्तर दिशेला किती सोल्जर पोस्ट केलेले आहेत तर फोर अपॉइंट सेवन अँड वन थर्ड ऑफ द देम वन थर्ड हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा नॉर्थ ईस्टर्नला म्हणजेच उत्तरेच्याच पूर्वेला त्यांनी वन थर्ड पोस्ट केलेला आहे इफ द नंबर ऑफ सोल्जर्स इन द नॉर्थ इज नॉर्थ चे किती आहेत एकूण पाच लाख चाळीस हजार हे नॉर्थला पोस्ट केलेले सोल्जर्स आहे हाऊ मेनी आर पोस्टेड इन द नॉर्थ इस्ट व त्यांनी आपल्याला वन थर्ड म्हणजे किती हे काढायला सांगितलेलं आहे वन थर्ड किती काढण्यासाठी काय करतो आपण ऑपच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं एक छेद तीन गुणिले पाच लाख चाळीस हजार करायचं आता तुम्ही दोन्ही प्रोसेसनी करू शकतात वरच्या वरच्या गुणाकार करून भागायचं पण डायरेक्ट जरी तीननी पाच लाख चाळीस हजारला भाग दिला तर एक लाख ऐंशी हजार हे याचं उत्तर येतं बघा भाग देऊन बघा तुम्ही भागाकाराची क्रिया करा वहीमध्ये तुमच्या आणि हे उत्तर काढून बघा तर एक लाख ऐंशी हजार हे याचं उत्तर येतं एक, एक लाख ऐंशी हजार हे सोल्जर तिथे हे केलेले आहेत पोस्ट केलेले आहेत आता आपण पाहणार आहोत रिसिप्रोकल्स अर्ध मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय तर गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर एखाद्या संख्येच्या छेद आणि अंशामध्ये बदल करणे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल मिळतो बघा इथं तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे कशा प्रकारे रेसिप्रोकल करायचं आहे वेन द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज वन इच ऑफ देम नंबर्स इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑर द रेसिप्रोकल ऑफ द अदर त्यांनी तसं सांगितलेलं आहे की जर एखाद्या संख्यांचा गुणाकार हा एकच येत असेल तर तो त्याचा रेसिप्रोकल आहे बघा इथे तुम्हाला मी क्रिये करून दाखवते त्यासाठी पाच एक पाच कटले सहा एक सहा कटले किती आलो वर वन खाली वन म्हणजेच वन ज्यांचा गुणाकार हा वन येतो तो, तो दुसऱ्या संख्येचा रेसिप्रोकल असतो असे मानले जाते आता इथं रेसिप्रोकल म्हणून पाच छेद सहाचा रेसिप्रोकल हा सहा छेद पाच तुम्ही एवढंच लक्षात घ्या फक्त खालची संख्या वर घ्यायची वरची संख्या खाली घ्यायची म्हणजे त्याचा रेसिप्रोकल मिळतो हे गणित अतिशय सोपे यामध्ये मार्क चुकूनही जाऊ देऊ नका परीक्षेमध्ये कारण हे एकदम फक्त खालचं वरण वरचं खाली लिहायचं आहे त्याच्यासाठी आणि डिव्हिजन पण त्यावर आधारितच आपल्याला सोडवायचे आहे बघा डिव्हिजनचा पण नियम दिलेला आहे त्यांनी तो आधी समजावून घेऊया टू डिवाइड अ नंबर बाय अ फ्रॅक्शन इज टू इट बाय द रेसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन म्हणजे काय तर एखाद्या संख्येचा भागाकार करणे दोन फ्रॅक्शनचा भागाकार करणे म्हणजे काय तर दुसऱ्या संख्येचा रेसिप्रोकल लिहून गुणाकार करणे आम्ही तुम्हाला ते प्रॅक्टिस सेट थर्टीन मध्ये सोडवताना दाखवणारच आहे पण सुरुवातीला आपण प्रॅक्टिस सेट थर्टीन बघूया बघा पहिला प्रश्न त्यातला राईट द रेसिप्रोकल रेसिप्रोकल म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंच आहे अतिशय सोपी पद्धत आहे आता मी मुद्दाम तुमचं हे गणित घेतलं इथं नुसतं त्यांनी सेवन दिलेलं आहे आता सेवन म्हणल्यावर आपण रेसिप्रोकल काय लिहिणार बरो हे सगळ्यांना कन्फ्युजन होतं तर तुम्ही लक्षात घ्या कुठली पण संख्या असेल तर त्याच्या छेदामध्ये एक ही संख्या कायम असतेच म्हणून इथं काहीच संख्या नाही म्हणजे एक आहे समजायचं आणि त्याचं रेसिप्रोकल लिहिताना काय लिहायचं खालची संख्या वर वरची संख्या खाली म्हणजे वन अपॉन सेवन हे पहिल्याचं उत्तर झालं आणि दुसऱ्याचं तर डायरेक्ट आहे वन अपॉन थ्री तर त्याचं रेसिप्रोकल किती येणार थ्री अपॉइन इलेवन यावर आधारित आणखी गणित तुमच्या पुस्तकात आहेत हे अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या वही वहीमध्ये वहीमध्ये काढा त्याचप्रमाणे आता भागाकार भागाकार पण अतिशय सोपा आहे गुणाकारासारखीच त्याची क्रिया करायची आहे टू अपॉन थ्री डिवायडेड बाय वन अपॉन फोर आता भागाकार म्हणजे असं आपल्याला बघायला अवघड वाटतं पण तो पण खूप आहे टू अपॉन थ्री जसंचे तसं ठेवायचं भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं लिहायचं आणि वरची संख्या खालीन खालची संख्या वर ह्या पद्धतीने लिहायची आणि मग आपल्या नेहमीच्या गुणाकार करतो की नाही आपण गुणाकारच्या प्रोसेसमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन करतो त्याप्रमाणेच वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार इथे लिहायचा आहे बेचोक आठ तीन एक तीन एट अपॉन थ्री हे दुसरे पहिल्याचा आन्सर आलं दुसरं आणखी एक एक्झाम्पल मी इथं तुम्हाला सोडून दिलेलं आहे बघा फायव्ह अपॉन नाईन डिवायडेड बाय थ्री अपॉन टू इज इक्वल टू काय तर बघा फाईव्ह अपॉन नाईव नाईन इन टू थ्री अपॉन टूचं इथं काय करायचं टू अपॉन थ्री घ्यायचं इज इक्वल टू पाच दोन्ही दहा आणि नाईन थ्री इज इक्वल टू ट्वेंटी सेवन म्हणजे टेन अपॉन ट्वेंटी सेवन हे असं उत्तर येतं तुम्ही अशा प्रकारची गणित तुमच्या वहीत सोडवा एकदम सोप्या पद्धतीने आणि साधे सहज गणित आहे मी मुद्दामच तुम्हाला हे गणित सोडवायला सांगतेय कारण हे सोपे गणित आहेत त्यापेक्षाही अवघड म्हणजे त्यामध्ये एक लेखी गणित आहे बघा लेखी गणित थोडस अवघड आहे तरी पण तसं काही खूप पण अवघड फक्त माहिती त्याची जादा आहे बघा गणित काय देर आर फोर हंड्रेड ट्वेंटी स्टुडंट पार्टिसिपेटिंग इन द स्वच्छ भारत कंपेनियन म्हणजे काय तर स्वच्छ भारत अभियान मध्ये चारशे वीस मुलांनी भाग घेतलेला आहे दे क्लिनड फोर्टी टू अपॉन सेव्हन्टी फाईव्ह पार्ट्स ऑफ द टाउन त्यांनी किती भाग स्वच्छ केला तर बेचाळीस पंच्याहत्तर भाग स्वच्छ केलेला आहे टाउन इन सेवाग्राम त्या गावाचं नाव काय सेवाग्राम व्हॉट पार्ट ऑफ सेवाग्राम डीड इच स्टुडंट क्लीन इफ द वर्क वॉज इक्वली शेअर्ड बाय ऑल म्हणजे काय जर प्रत्येक का मुलांनी किती टक्के भाग स्वच्छ केला हे आपल्याला काढायचं आहे एवढ्या सगळ्या भागामध्ये किती टक्के भाग प्रत्येक मुलाच्या शेअरिंगला आलेला आहे म्हणजे सगळ्यांनी समान काम केलेलं आहे मी थोडसच करणार हे जास्त करणार मी का करू एवढं असं काहीही न म्हणता सगळ्या मुलांनी समान काम केलेलं आहे व प्रत्येक मुलाला किती पार्ट आलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे आता स्टुडंट क्लिन पार्ट किती आहे टोटल पार्ट किती आहे स्टुडंटनी क्लीन केलेला फोर्टी टू अपॉन सेवन्टी फाईव्ह आणि टोटल स्टुडंट किती आहे फोर हंड्रेड ट्वेंटी टू वन स्टुडंट क्लीनड पार्ट आता एका स्टुडंटचा पार्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपण सम म्हणतो बघा माझ्याकडे शंभर आंबे आहेत आणि त्या शंभर आंब्यांमधला वीस मुलांमध्ये मला वाटप करायचे तर मी काय करणार शंभर भागिले वीस करणार आणि प्रत्येक मुलाला पाच पाच आंबे येणार त्याचप्रमाणे इथं काय करायचं आपल्याला पार्ट दिलेला आहे भागिले मुलं करायचे मग पार्ट भागिले मुलं आपण ह्या पद्धतीने केलेलं आहे आता इथं याच्या खाली काहीच संख्या नाही म्हणजे वन धरायचं आहे आणि आपल्या पहिल्या प्रोसेसप्रमाणे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि गुणाकाराचं चिन्ह घालायचं मग रेसिप्रोकल घेतल्यानंतर वर राहिलं बेचाळीस छेद पंचाहतर गुणॅल एक छेद चारशे वीस मग किती येतं बेचाळीस ते चारशे वीसला भाग जातो डायरेक्ट मग बेचाळीस दहा चारशे वीस मग खाली आलं एक छेद दहा आणि इथं एक छेद पंच्याहत्तर म्हणून वरचा वरच्याचा गुणाकार वन आणि सेव्हन्टी फायव्ह इंटू टेन इज इक्वल टू 750 हंड्रेड फिफ्टी पार्ट हे उत्तर अशाच अपूर्णांकामध्ये येतं एक छेद सातशे पन्नास पार्ट हा एका एका मुलांनी स्वच्छ केलेला आहे हे अशा प्रकारचे गणित सोडवताना लक्षात घ्यायचं काय सांगितलेलं आपल्याला शेअरिंग हा शब्द आला की तिथं काय लिहायचं भागाकार करणे हे आता तुम्ही महत्वाचे काही मुद्दे लक्षात ठेवले ऑल टुगेदर शब्द आला की बेरीज करणे लेफ्ट शब्द आला की वजाबाकी करणे शेअरिंग कर शब्द आला की भागाकार करणे अशा पद्धतीचे काही शब्द तुम्ही लक्षात घेतले तर लेखी गणित तुम्हाला अवघड जात नाही आता यावरच आधारित काही गणित मी तुम्हाला खाली देत आहे ग्रहपाठ म्हणून तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा धन्यवाद